सफल होना एवढ्या लोकांनी हेलमेट घालायचे आम्हाला केसेस करावा मात्र सापडले नाही पाहिजे इतक्या लोकांनी हेलमेट घातले पाहिजे। आम्ही 4 दिवस आधी बातमी का दिली पेपरला त्याचं कारणच हे तुमच्या चापी लावायचं काम नाही आमचं भेट घालावं जेणेकरून जागृती व्हावी सगळ्या लोकांना कळावा बाबा हेलमेट घालणं गरजेचं आहे आणि ग्राहक कोणाचा कोण कळू नये हा आमचा उद्देश आहे। म्हणून बातमीचं आहे बातमी देण्याचं बंधन नाही आमच्यावर बातमी देण्याचं बंधन नाही। नमस्कार जय हिंद। आम्ही मी API अभय भास्करराव दंडगवाळ जालना महामार्ग पोलिसांचा प्रभारी अधिकारी 10 तारखेपासून आम्ही एक प्रेस नोट देऊन प्रसारमाध्यमांना विनंती केली होती की तुम्ही सतत 3-4 दिवस जनहितार्थ न्यूजपेपरमध्ये ही बातमी द्या की 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत जालना महामार्ग पोलीस हे विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या मोटरसायकल धारकांवर कारवाई करणार आहे। तशी बातमी देखील देण्यात आलेली आहे। प्रसारमाध्यमांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि नियोजित कार्यक्रम जो आहे आमच्या माननीय पोलीस अधीक्षक मॅडम जमादार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि विदाउट हेल्मेटच्या केसेस करत आहोत। याचं मुख्य कारण असं आहे की महामार्गावर अपघाती मृत्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 80-85% जास्त मृत्यूचं प्रमाण जे आहे ते फक्त मोटरसायकल धारकांचं आहे आणि केवळ डोक्यास मार लागून म्हणजे हेड इंजुरी होऊनच मृत्यू होत आहेत। ते अपघाती मृत्यू रोखण्यासाठी हेल्मेट परिधान करूनच मोटरसायकलवर प्रवास करणे हा एकमेव उपाय आहे। हेल्मेट आपल्याला संघर्ष करण्याची संधी देतं, परंतु हेल्मेट नसलं तर नाहक बळी जातो। आपली जी युवा पिढी आहे ही नाहक जीवनाला मुकत आहे। जे उद्याचे खूप सक्सेसफुल असे इंजिनियर राहू शकतात, डॉक्टर असू शकतात, कोणी सायंटिस्ट बनू शकतो, कोणी कलेक्टर बनू शकतो, एटसेट्रा एटसेट्रा असे भरपूर
सक्सेसफुल जे युवक आहेत जे होऊ शकतात भविष्यात ते नाहक फक्त आणि फक्त हेल्मेट परिधान न केल्यामुळे अपघाती मृत्यूला बळी पडत आहेत। म्हणून माझं जनतेला आवाहन आहे की सर्वांनी पोलिसांच्या या मोहिमेला साथ द्यावा आणि सर्वांनी हेल्मेट परिधान करूनच मोटरसायकलवर प्रवास करावा। किती केसेस करण्यात आले सर? आज मोहिमेचा पहिला दिवस आहे। आतापर्यंत 1,250 च्या आसपास केसेस झालेले आहेत आणि अजून मोहीम चालू आहे।